Hello, dear friends. Myself is Sushil Kumar Farate from Parle Telugu Vidyalaya, Vile Parle. Once again, we are in front of each other for the revision lectures of 10th standard of English. माझे विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण दहावीच्या इंग्रजी विषयाकरता उजळणी पाठांकरता आपण येत आहोत. Now we are going to have question number 5, section 5, writing skills, that will carry 20 marks in all, and question 5 will carry 10 marks. As you know, in question 5 A, you have to write formal or informal letter, and in question 5 B, you have dialogue writing. Once again, you have options in question 5B. Either you have to write the dialogues in given way, or directly you have to write the bigger dialogues. We will see in detail. माझे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पाचवा कडे, section 5 प्रश्न पाचवा ह्या प्रकाराकडे आपण येत आहोत. आता writing skill, पुन्हा एकदा मी सांगतो का, रायटिंग स्किलचा हा भाग 20 मार्कांचा आहे, आणि आता आपण या व्हिडिओमध्ये फक्त प्रश्न पाचवा पाहणार आहोत, जे 10 मार्क यात कव्हर करणार आहे. पाहूया प्रश्न पाचवा ए, लेटर रायटिंगचा असणार आहे. ॲज यू नो, द इन्फॉर्मेशन विल बी गिव्हन देअर, माईट बी द ॲडव्हर्टिजमेंट, might be the leaflet. प्रश्न पाचवा ए हा प्रकार तुम्हाला इनफॉर्मल किंवा फॉर्मल रायटिंग, लेटर रायटिंग, पत्र लिखाण हा प्रकाराचा आहे. यामध्ये तुम्हाला माहिती दिली असेल, त्यावर आधारित एक पत्र लिहायचंय, किंवा एखादी जाहिरात दिली असेल, मग ती दुकानाची असेल, किंवा इतर काही बॅनर दिला असेल त्या बाबतीत असेल. बॅनर जसे काही योगा शिबिर, ब्लड डोनेशन कॅम्प, किंवा एखाद्या दुकानाची जाहिरात, मग ज्वेलरच्या दुकानाची असेल, किंवा अलीकडे जर आपण पाहिलं तर बेस्ड ऑन अवर टेक्स्टबुक द लिफलेट बेस्ड ऑन द टुरिझम, पर्यटनावर आधारित एखादं लिफलेट दिलं असेल, मग लिफलेट कदाचित देशांतर्गत टुरिझमचं असेल, ऑर इट माइट बी अबाउट द फॉरेन कंट्रीज. जो काही प्रकार दिलेला असेल त्यावर आधारित आपल्याला एक पत्र लिखाण करायचं आहे, आणि प्रश्न पाचवा ए या त्याकरता तुमच्या इथे असणार आहे, त्याला 5 मार्क असणार आहे. नाउ आय एम रीडिंग हियर द क्वेश्चन फॉर लेटर रायटिंग गिवन हियर. व्हाट इज द इन्फॉर्मेशन गिवन हियर? लेट सी. Nowadays, you notice that the condition of roads in your city is bad. The road is dangerous for vehicles and pedestrians. They are full of potholes. Minor, major accidents are happening on roads. ही माहिती वाचून कदाचित तुम्हाला एक जाणीव झाली असेल आता की शहरातील रस्ते खराब झालेले आहेत. ते वाहनांना देखील, वाहन चालकांना देखील, आणि पादचाऱ्यांना देखील, म्हणजे पेडेस्ट्रियन यांना देखील धोकादायक झालेले आहेत. दे आर फुल ऑफ पॉट होल्स, त्यात खड्डे पडलेले आहेत भरपूर. आणि मेजर, मायनर, ऑब्लिक दिले त्याने, लहान मोठे मराठीत आपण त्याला म्हणू शकतोय. मायनर म्हणजे लहान, मेजर म्हणजे मोठे. लहान मोठे अपघात घडतायत अशी ती बातमी दिलेली आहे. आता बातमीचा प्रकार नाही, एक माहिती दिलेली आहे, बातमी नाहीच ती, आणि यावर आधारित तुम्हाला एक पत्र लिखाण करायचं आहे. पहिला प्रश्न त्याने दिलाय इनफॉर्मल लेटरचा. इथं मुद्दामून तुमच्या समोर पत्राचा नमुना देखील ठेवत आहोत, आणि प्रश्न देखील तुमच्या समोर मांडत आहोत. इनफॉर्मल लेटर या पद्धतीने, आता इनफॉर्मल याचा अर्थ अनौपचारिक. इन दिस यू हॅव टू राईट अ लेटर टू युअर फ्रेंड, to your brother or our relatives.
यामध्ये पत्र लिखाण आपल्या मित्रांना असेल, आपल्या नातेवाईकांना असेल, असे जे घरगुती पत्र लिखाण असतात किंवा मित्रत्वाची पत्र असतात त्यांना आपण इनफॉर्मल लेटर असं म्हणतो किंवा अनौपचारिक पत्र असं म्हणतो, तो प्रकार असणार आहे. इथे अनौपचारिक पत्राचा प्रश्न दिलाय तुम्हाला, राईट टू युअर फ्रेंड अबाउट द कंडिशन ऑफ रोड्स अँड द केअर टू बी टेकन. इट इज गिव्हन इन व्हेरी शॉर्ट, फारच थोडक्यात हा प्रश्न तुमच्या समोर पुट केलेला आहे. पण या प्रश्नात काय सांगितलं त्यांनी, तुमच्या मित्राला तुमच्या भागातल्या, तुमच्या शहरातल्या रस्त्यांच्या परिस्थितीविषयी सांगा आणि काळजी घ्यायला सांगा, असं त्यांना पत्र लिहायचं आहे. ऑब्व्हियसली व्हाइल रायटिंग द लेटर जस्ट ट्राय टू फाइंड आउट वेदर द ऍड्रेस गिव्हन देअर. पत्र लिखाण करताना प्रश्नामध्ये पत्र दिला, पत्रामध्ये पत्ता दिला आहे का, ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचं नाव दिलंय का, जो पत्र लिहित आहे त्याचाही पत्ताने नाव दिले गेलंय का हे नीट पहा. जर दिले गेलं नसेल तर यू हॅव टू राईट युअर इमॅजिनरी ऍड्रेस, ऑर यू मे राईट द ऍड्रेस दॅट यू नो बेटर. ज्यांना पत्र लिखाण करायचंय किंवा ज्यांना पत्र उद्देशून द्यायचंय त्यांचा पत्ता दिलाय का, नाव गेलंय का हे पुन्हा एकदा पहा. मी मुद्दाम पुन्हा सांगतोय, बरेच विद्यार्थी पत्र लिखाण करताना सरळ आपले एबीसी एक्स वाय झेड लिहून मोकळे होऊन जातात, तसं नाहीये. जाहिरात नीट पहा आणि मग त्यानुसार वागा. इथं इनफॉर्मल पत्र लिहिताना नाव वी हॅव टू फॉलो द न्यू स्टाईल दॅट इज नाव कॉल्ड ऍज कॉम्प्युटर स्टाईल ऑर समबडी से ऍट अमेरिकन स्टाईल. नवीन प्रकार आपल्याला पत्र लिखाण करताना सुरुवात करायची, नेहमीची जी पद्धती आहे ती आता बदललेली आहे थोडीशी. हिअर You find that the address is given 7G Rainbow Colony, MG Road, Dharavi Cross Road, Dharavi, Mumbai, 17th March 20. आता इथे तारीख दिली गेली ती 2016 ची दिली आहे. ऑफकोर्स ही चूक तुम्ही परीक्षेत करायची नाहीये, ज्या दिवशी तुम्ही पेपर लिहिणार आहात त्या दिवसाची तारीख तुम्हाला टाकायची हे ध्यानात ठेवा. आतापर्यंत आपण पत्र लिखाण करताना ट्रॅडिशनल पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने पत्र लिखाण करताना जो पत्ता द्यायचो आपण, स्वतःचं नाव किंवा स्वतःचा पत्ता असायचा तो उजवीकडे टाकत होतो, आता ते सगळं बदललेलं आहे, ते तुम्हाला सगळे डावीकडे घ्यायचं आहे. जिथे तुम्हाला पॅरेग्राफ करायचा आहे तिथे आता पॅरेग्राफ डायरेक्ट न करता फक्त एक ओळ ब्लँक सोडायची. प्लीज वन्स अगेन रिमेंबर दॅट नाव द ऍड्रेस You have to write at the left side. Whenever you are going to write the paragraph or the new line, you have to keep one line blank as a space and don't use your traditional method. Apli paramparik paddhati vapru naka. Sarva goshti davya bajune suruvat kara. Ujvi kadun ani davi kadun thodishi ol margin soda, thoda thoda spaces soda, kiwa thodishi jaga soda jene kadun sursutitpana rahel. आणि साधारणपणे 15 ते 17 वेळी पत्र लिखाणाकरता खूप झाल्यात, साधारणपणे 100 ते 120 शब्दांमध्ये पत्र लिखाण तुम्ही करायचंय. इथं पत्र दिलेलं आहे मी तुमच्याशी वाचतोय. खूप जास्त डीप जाऊ नका. डोंट गो डीप व्हाइल रायटिंग इन द लेटर. रायटिंग द लेटर मेक युअर ओन कन्स्ट्रक्शन, मेक सिंपल ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्शन, अवॉइड द ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स. ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स टाळा. आणि पत्र लिखाण करताना एक काळजी घ्या की आपला एक फ्लो कायम राहील, पत्र लिखाणाचा एक विषय सातत्याने पुढे पुढे जात राहील याची काळजी घ्या. इथं पत्र लिखाण केलेलं आहे, यू माइट बी रीडिंग विथ मी, माझ्या बरोबर तुम्ही कदाचित वाचले असेल. आता आय होप धिस लेटर फाइंड्स यू वेल. आय राईट धिस लेटर टू यू टू डिस्कस अ प्रॉब्लेम दॅट यू अँड आय हॅव ऑफन सफरिंग about. Remember our bumpy rides to school in the school bus? Well, the stretch between SV Road at Milan Junction and the Link Road passing through Dawlat and Rizvi Nagar is still a nightmare for commuters. यात काय आता जड शब्द आलेले आहेत, मी मुद्दाम पत्र पूर्ण वाचत नाहीये. आता हे मुंबईतलं पत्र आहे, परंतु हाच मुद्दा
किंवा हेच मुद्दे सगळे तुमच्या ज्या ज्या भागात तुम्ही राहत असाल त्यानुसार ते सगळे बदलणार. यू हॅव टू चेंज द नेम्स ऍज पर द रिजन दॅट यू हॅव बीन लिव्हिंग इन. ज्या भागात तुम्ही राहत आहात त्यानुसार त्या भागांचे नावं, त्या रस्त्यांचे नावं अर्थातच बदलणार आहे. रस्ते खराब झाले आहेत, बंपी झालेले आहेत, उंच सकल झालेले आहेत, त्यानुसार ते पूर्ण करा. आता याच्यामध्ये सांगितलंय त्याने इथं काही शब्द वापरलेत, नाईट मेअर फॉर कम्युटर्स, त्याच्यात 179 पॉट होल्स दाखवले. एक्झॅक्टली असेच असे शब्द हवेत असं नाही. स्वतःचे शब्द वापरा, छोटी छोटी शब्द रचना वापरा आणि तो फ्लो कुठे घेत राहा. मित्राला काय काळजी घ्यायला लावायची त्यात तुम्ही सांगायचा प्रयत्न करायचाय. द अथॉरिटीज मे टेक इयर्स टू ऍक्ट अपॉन दिस, सो इट इज अप टू अस टू टेक द नेसेसरी प्रिकॉशन्स टू अवॉइड द फॅटलिटीज. आपल्या चांगल्या रीतीने ज्ञात आहे की रस्ता खराब झाल्यानंतर तो बऱ्याचदा लवकर दुरुस्त केला जात नाही आणि म्हणून बरेच दिवस आपल्याला ते सहन करावं लागतं आणि म्हणून आपली काळजी आपणच घ्यावी लागते. त्या अनुषंगाने यात असं म्हटलेलं आहे की ह्या फॅटलिटीज आहेत किंवा जे काही अपघात होणार आहेत किंवा जे काही मोठ्या छोट्या मोठे प्रकार अपघाताचे होणार किंवा प्राण जाण्याचे काही प्रकार असू शकतात, जखमा होऊ शकतात, या बाबतीत आपली काळजी आपणच घ्यायची आहे आणि अशा काही गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत हे आपण मित्राला सांगायचा त्यात प्रयत्न केलेला आहे. मग फॉर एक्झाम्पल इफ यू इज ड्रायव्हिंग स्लोली ड्रायव्हिंग, आय एम रिडिंग नेक्स्ट लाईन फॉर यू, मी पुढची वेळ वाचतोय. वी नीड टू इन्स्ट्रक्ट अवर बस ड्रायव्हर टू स्टीअर क्लिअर ऑन द बिग पॉटहोल्स. हे शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत आणि म्हणून ते एकमेकांना सांगत आहेत की आपल्या बस ड्रायव्हरला आपल्याला बस क्लिअर रस्त्यातून, चांगल्या रस्त्यातून, पॉट होल नसलेल्या म्हणजे खड्ड्यातून नसलेल्या भागातून चालायला सांगा असं आपण त्याला सांगायचंय. स्लोली ड्रायव्हिंग पण स्लोली असेल तर हळुवारपणे गाडी हाकायला त्याला सांगायचंय. ड्रायव्हिंग स्लोली विल मिनिमाइज द इनकन्व्हिनियन्स कॉज्ड टू द पॅसेंजर्स. आपल्याला माहिती आहे खड्ड्याचा रस्ता असेल म्हणजे खड्डेयुक्त रस्ता असेल आणि त्यामध्ये जर आपण स्पीडने जात असू तर आतल्या पॅसेंजर्सला म्हणजे मोटरसायकल असतील किंवा बस ड्रायव्हर असतील. आता मी पुन्हा एकदा तुम्हाला लक्षात आणून देतोय की या स्कूल बसने जाणाऱ्या विद्यार्थिनी आहेत आणि म्हणून त्या स्कूल बसच्या बाबतीत जास्त विचार करतायत. द वॉटर फिल्ड पॉट होल्स हॅव टू बी अवॉइडेड. बऱ्याचदा पावसामध्ये जे खड्डे पडले असतात रस्त्यात ते पावसाच्या पाण्याने भरले जातात, त्या रस्त्यातून आपले वाहन जायला नको अशी आपण काळजी घेतली पाहिजे. किंवा इतरांना पण ते सांगतायत, ते त्यांच्या बस ड्रायव्हरला ते सांगायबाबत गप्पा करतायत. बिकॉज इट इज डिफिकल्ट टू गेज देअर डेप्थ. त्यांची जी डेप्थ असते खड्ड्यांची जी खोली आहे त्याचं गेजिंग करणे, ते किती खोल आहे त्याचा अंदाज घेणं आपल्याला बऱ्याचदा समजत नाही, आपल्याला अपूर्ण पडतो आपण त्यामध्ये. बऱ्याचदा मोठ्या खड्ड्यांमध्ये मोठे अपघात होऊ शकतात जे पाण्याने भरले असतात. वी कॅन ऑल्सो ऑप्ट फॉर अन अल्टरनेटिव्ह रूट इवन इफ इट टेक्स लॉंगर टू गेट द स्कूल. शाळेत जाताना शॉर्टकटने जायला पाहिजे अशी काही गरज नाहीये, मधल्या मार्गाने गेलं पाहिजे असं काय नाही. जर मधला मार्ग खूप पाण्याचा असेल, खराब रस्त्यांचा असेल, पावसाळी दिवस असतील, कोणीतरी दिवस असतील, तर आपण लॉंगर रूटने जाऊ शकतो, अधिक लांबच्या रस्त्याने जाऊ शकतो. बिकॉज लाईफ इज प्रेशियस दॅन टाईम. वेळ महत्वपूर्ण पण वेळेपेक्षा जीव अधिक महत्वाचा आहे हे आपण जर लक्षात ठेवलं तर लांबच्या रस्त्याने आपण जाऊ शकतो, टाइम मॅनेज करू शकतो आणि आपण अपघाताशिवाय शाळेमध्ये पोहोचणे किंवा शाळेतून घरी येणे हे करू शकतोय. स्कूल बस असेल तुमची, ऑटो रिक्षा तुमची असेल, स्कूल ऑटो असेल, किंवा तुम्हाला तुमचे पॅरेंट्स शाळेत सोडायला किंवा घ्यायला येत असतील तर त्यांना सांगू शकतो. खराब रस्त्यापेक्षा पण लांबच्या रस्त्याने येत असताना सुरक्षित गेलेलं परवडतं आपण त्यांना सांगू शकतो. आय हॅव, आता ही विद्यार्थिनी सांगते, आय हॅव डिसाइडेड टू डिस्ट्रीब्यूट दिस प्रिंटेड इन्स्ट्रक्शन्स टू अदर मोटरिस्ट हु यूज दिस रोड. ज्यांनी या विद्यार्थिनी जे रस्त्याने वाहणारे रस्त्याचा वापर करणारे इतर जे वाहन चालक आहे त्यांना प्रिंटेड म्हणजे छापील काही मजकूर द्यावेत असं असं करूया आपण. ब्रेक्स सावकाश वापरा किंवा खड्ड्यांचा खड्ड्यातून जाणे वाहन जाणारे टाळा, पाण्याची बाबतीत काळजी घ्या, जे पेडेस्ट्रीन आहेत पायी चालणारे त्यांची काळजी घ्या.
असं त्यांना काहीतरी सांगण्याकरता प्रिंटेड मॅटर छापलेले पत्रक देण्याचा त्यांचा विचार आहे. अर्थात आपण काय करू शकतो ते सांगायचा प्रयत्न केला. आय ट्रुली बिलीव्ह दॅट द फ्रिक्वेन्सी ऑफ ऍक्सिडेंट्स कॅन बी ब्रॉट डाऊन कन्सिडरेबली इफ एव्हरी वन अडेअर्स टू दिस इन्स्ट्रक्शन. ॲज वन थिंग इज व्हेरी क्लिअर, इफ वन इज फॉलोइंग द रुल्स व्हेरी केअरफुली द ऍक्सिडेंट्स कॅन बी ब्रॉट डाऊन. एक सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांनी जर नियम व्यवस्थित पालन केलं रस्त्यावर वाहन चालवताना, तर अपघातांचं प्रमाण आपण नक्कीच कमी करू शकतो. मग रस्ता खराब असेल तर बाकी गोष्टी मात्र आपण आपल्या ताब्यात आहेत की ज्या रीतीने आपण अपघात टाळायचे ते नक्कीच करू शकत असतो. ते कसे ती नंतरची गोष्ट आहे. राईट बॅक टू मी विथ युअर व्ह्यूज ऑन दिस सब्जेक्ट, युअर ट्रुली अनिता. आता ह्या पद्धतीने त्यांनी पत्र दिलेलं आहे. जिथे पॅरेग्राफ संपलेला आहे, मी आता तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगतो, जिथे पॅरेग्राफ संपतोय आणि एक छोटीशी स्पेस सोडली आहे, थोडी जागा सोडलेली आहे आणि मग नवीन पॅरेग्राफला त्यांनी सुरुवात केलेली आहे. यामध्ये मार्कांचं डिस्ट्रीब्युशन फार महत्वाचं आहे. जिथं पत्र तुमचं 5 मार्क कॅरी करतंय, यामध्ये तुम्हाला यूज ऑफ ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर्स, तुमच्या पत्र लिखाणामध्ये व्याकरणाचा वापर तुम्ही कसा करताय, किती करेक्टली करताय, किती बरोबर करताय, सुयोग्यपणे करताय, त्याकरता एक मार्क आहे. सेंडर्स ऍड्रेस मी मुद्दाम पाठी जातोय पुन्हा, आता सेंडर्स ऍड्रेस इथं 7G रेनबो कॉलनी हा जो तुमचा सेंडर्स ऍड्रेस दिलेला आहे, हा तुमच्या करता अर्धा मार्क घेऊन येणार आहे. त्यामुळे न चुकता ह्या गोष्टी फॉलोअप करा. सेंडर्स ऍड्रेस मध्ये अर्थात तारीख असणार आहे, तारीख नेहमीच्या पद्धतीने तुम्हाला टाकणार टाकता, तिथं फॉर्मल पद्धतीने तिथे टाकली त्या पद्धतीने टाका. अर्थात इनफॉर्मल पद्धतीने लेटर लिहित असाल तर तारीख कशाही पद्धतीने टाकली तरी चालते, पण बेटर वाईट आपल्या पद्धतीने, जसं इथं 5th March 2016 दाखवलेलं आहे, अकॉर्डिंगली ती तारीख बदलवा आणि पुढे चला. नेक्स्ट सॅल्युटेशन दिलेलं आहे. मित्राला पत्र आपण लिहितोय, काकांना पत्र लिहितोय, त्यामध्ये मग डिअर इथं फ्रेंड सोनिया असं पण चाललं असतं, किंवा हाय डिअर फ्रेंड सोनिया हाय असं देखील चाललं असतं. पॅरेंट्सला पत्र लिहितोय त्या पद्धतीने नीट पहा. हे झालं सॅल्युटेशन, आणि या सॅल्युटेशनला देखील अर्धा मार्क आहे. आणि मग मेन बॉडी ऑफ द लेटर जी सुरू होते तुमचं, आय होप दिस लेटर फाइंड्स, हे सॅल्युटेशनचा भाग झाला. आणि आय राईट दिस लेटर टू यू, इथून पासून तुमची जी मेन बॉडी, पत्राचा मुख्य गाभा सुरू झालेला आहे, तो गाभा तुमच्या करता खूप महत्वाचा आहे. तो तुम्हाला 2.5 मार्क देणार आहे, त्यात चुका करू नका. हा जो गाभा आहे पत्राचा, 2 पॅरेग्राफ मुख्य केलेले, हा पत्राचा गाभा आहे, मेन बॉडी आहे, मेन स्ट्रक्चर आहे, तुमच्या 2.5 मार्कांचं असणार आहे. आणि क्लोजिंग, प्रॉपर क्लोजिंग, युअर ट्रुली किंवा युअर फ्रेंड, आता आई बाबांना पत्र लिहित असतो आपण, तर त्या पद्धतीने युअर लव्हिंग डॉटर, युअर लव्हिंग सन, किंवा त्या पद्धतीने कोणास पत्र आपण लिहिणार आहे, काकांना पत्र असेल तर युअर लव्हिंग निफ्यू किंवा युअर लव्हिंग नीस, या पद्धतीने आपण क्लोजिंग करू शकतोय. हा क्लोजिंग करता देखील तुम्हाला अर्धा मार्क आहे. असे टोटल हे 5 मार्क्स तुमच्या पत्राकरता असणार आहे. म्हणजे फॉर्मल पत्र कसं लिहायचं आपण पुढे पाहूया, हे इनफॉर्मल पत्राकरता आपण आलेलो आहे. पाहूया दुसरा प्रकार, नेक्स्ट टाइप ऑन द सेम ऍडव्हर्टिजमेंट इज फॉर्मल लेटर. इथे देखील एक फॉर्मल लेटर दिलेलं आहे. आता फॉर्मल लेटर कोणाला लिहायचं, तर थोडस कठीण भाग आलेला आहे. राईट अ लेटर टू द न्यूज पेपर एडिटर हायलायटिंग द कंडिशन ऑफ द रोड्स इन युअर एरिया अँड सजेस्ट सुटेबल मेजर. आपल्या भागातील रस्ते खराब झालेले आहेत याकडे लक्ष वेधण्याकरता आपल्या भागातील जे दैनंदिन वर्तमानपत्र असतं, दैनिक असतं, त्याच्या एडिटरला, संपादकांना त्यांचं लक्ष वेधण्याकरता हे पत्र आपण लिखाण करायचं आहे. मग यामध्ये पुन्हा करतोच आहे, जसं मॅटर आपल्याला माहिती झालेलं आहे की कशाच्या बाबतीत हे पत्र आहे. याच्यामध्ये मार्कांचे डिस्ट्रीब्युशन पुढील प्रमाणे असणार आहे. सेंडर्स ऍड्रेस अँड डेट, ज्यांचं जो पत्र लिखाण करणार आहे त्याने आपला पत्ता, इथं नाव अपेक्षित नाही आता, त्यांनी आपला पत्ता आणि आपली तारीख, त्या दिवसाची असेल त्या तारीख बदलो अकॉर्डिंगली टाका. परीक्षेच्या दिवशी लिहित असाल तर ते परीक्षेची तारीख टाका. ज्यांना पत्र लिहायचंय
इथे दिसतंय पहा, द एडिटर द टाइम्स न्यूज पेपर फोर्ट मुंबई, इट इज कॉल्ड ऍज रेसिपियंट्स ऍड्रेस. रिसिप्ट आपल्या शब्द माहितीये पहा, ज्यांना पत्र लिखाण करायचं आहे त्यांचा ऍड्रेसही तुम्हाला द्यावा लागणार आहे. आणि सपोज जर जाहिरातीमध्ये किंवा त्या पत्राच्या प्रश्नामध्ये त्या एडिटरचं नाव किंवा त्यांचा जे न्यूज पेपर असेल, वर्तमानपत्र असेल, त्यांचा उल्लेख केला असेल, त्यांचा त्यानुसार तुम्हाला ते चेंज करावं लागणार आहे. अदरवाईज आपल्याला काल्पनिक ते गृहित धरावं लागणार आहे. रेसिपियंटचा ऍड्रेस तुम्हाला अर्धा मार्क देणार आहे. देन सब्जेक्ट अँड सॅल्युटेशन, इथे तुम्ही पाहताय फॉर्मल पत्र आहे, औपचारिकता आहे. त्या औपचारिकतेमध्ये पत्राचा विषय काय आहे, मग ते तक्रार पत्र आहे की कशाच्या बाबतीत तुम्ही लिहित आहेत, हे तुमचं उल्लेख तिथं होणं अपेक्षित आहे. आणि सब्जेक्ट लिहा, इथं सब्जेक्ट आणि सॅल्युटेशन याला दोघांना मिळून तुम्हाला अर्धा मार्क आहे. सब्जेक्ट आणि सॅल्युटेशन, मग इथे डिअर सर असेल किंवा डिअर मॅडम असेल किंवा रिस्पेक्टेड मॅडम असतील, रिस्पेक्टेड सर असेल, रिस्पेक्टेड मॅनेजर असेल, त्या पद्धतीने पत्र कोणास उद्देशून आहे, कोणास उल्लेख केलेला आहे, त्यानुसार तुम्हाला सॅल्युटेशन बदलावं लागणार आहे. आपल्याला माहिती आहे सॅल्युटेशनला मराठीत आपण सहज म्हणतो नमस्कार वगैरे, जो तुम्हाला करायचा आहे तो या प्रकारात येणार आहे. नंतर मेन बॉडी, या पत्रामध्ये तुम्हाला दिसतंय मेन बॉडी इथून सुरू झाले, आय अमीन बुहारी, आय एम अ स्टुडंट ऑफ सेंट अलोयसिस हायस्कूल. आता तिथे मुंबईतलं पत्र आहे, आपण आपल्या पद्धतीने सुरुवात करा. तुम्ही स्टुडंट गृहित धरत असाल तर त्या स्टुडंट नुसार आहे, नॉट नेसेसरी that you are a student. तुम्ही स्वतःला अज्यूम करूच नका की स्टुडंट म्हणून म्हणतायत, की तुम्ही सिटीजन असू शकतात. तुम्ही एक कर्तव्यदक्ष आणि केअरफुल अँड रिस्पॉन्सिबल सिटीजन तुम्ही जर असाल तर त्यानुसार गृहित धरतात तुम्ही की मी अमुक भागातली सिटीजन आहे, अमुक भागात आम्ही राहतोय, त्यानुसार तुमची तक्रार असू शकते किंवा ती माहिती असू शकते. इथं स्टुडंट गृहित धरलेला आहे, तो प्रकार वेगळा आहे. अनदर थिंग, सबस्क्रिप्शन किंवा क्लोजिंग, इथं क्लोजिंग पर्यंत त्यांनी पत्र आपलं वाचून घेतलेलं आहे, त्याबद्दल आपण त्यांचं थँक्स आपण मानतोय. आणि नंतर पुन्हा आपल्याला आपला पत्ता टाकायची गरज नाहीये, आपलं फक्त नाव टाका. जे आपण पहिल्यांदा आपण नाव टाकत नाही, पहिल्या ऍड्रेसच्या ठिकाणी आपण अगोदर टाकत होतो एबीसी एक्सवायझेड, या ठिकाणी आपण ते लिहित नाही. आता आपलं नाव इथं आता फक्त पत्राच्या खाली येणार आहे सगळ्यात शेवटी, युअर्स ट्रूली, नंतर इथं अमीन बुहारी असं नाव लिहिलेलं आहे. नॉट नेसेसरी, पत्ता प्रश्नामध्ये जर पत्ता दिला असेल, लिखाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव दिलं असेल, तर त्या पद्धतीने त्याचा युज करा. अदरवाईज यू आर फ्री टू यूज युअर ओन नेम, ऑर यू मे यूज युअर एनी नेम ऑर इमॅजिनरी नेम, काल्पनिक नाव टाकू शकतात किंवा स्वतःचं नाव इथं टाकू शकतात. अशा रीतीने फॉर्मल किंवा इनफॉर्मल पत्र आपण लिहू शकतोय. मी एक नमुना तुम्हाला दाखवला होता, अजून एक प्रकार असू शकतो. आय एम माय डिअर फ्रेंड्स, आय एम शोईंग यू अनदर टाइप ऑफ द क्वेश्चन दॅट मे अकर इन द एक्झामिनेशन. दिस माइट बी द क्वेश्चन, असा एखादा प्रकार येऊ शकतोय आपल्याला. फॉर एक्झाम्पल, दिस इज अन ऍडव्हर्टिजमेंट इन अनदर वे, कॉल इट इज ऍज अ बॅनर ऑर कॉल इट इज ऍज अ लिफलेट or call it is an advertisement. Yes, तुम्ही माहिती म्हणा किंवा एखादा बॅनर म्हणा किंवा आपल्या दारापर्यंत येणार वर्तमानपत्रातून येणार किंवा पेपर मध्ये वाटले जाणारे काही लिफलेट्स असतात ते म्हणा. आपल्या साध्या भाषेत जर सांगायचं ती जाहिरात आहे एक वेगळ्या प्रकारची, आणि या जाहिरातीला तुम्हाला पत्र जाहिरातीला उद्देशून तुम्हाला पत्र लिहायचं. मी फक्त जाहिरात वाचतोय. स्टे हेल्दी, स्टे फिट and reasonable fees, these are the features given in yoga for all. Ite spasht disthe yoga classes di jaharat disthe. Essential in modern age, reduces tension, provides energy, develops concentration. Join the classes yoga for all, special batches for students, healthy society, apple street, pune. Ha tyancha patta tyane dilela aahe. Tyanna सपोज यू थिंक दॅट द ऍड्रेस इज नॉट कम्प्लीट, इट इज नॉट अवर मॅटर. तुम्हाला असं वाटत असेल सर आम्हाला इथं ऍड्रेस पूर्ण वाटत नाही, त्याच्याशी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आता बऱ्याचदा ते जाहिरात देताना फोन नंबर देतात, ईमेल देतात,
पूर्ण जाहिरात बऱ्याचदा देता येत नाही. कोण जाहिरात देते त्यानुसार पत्र आपल्याला लिखाण करायचं. पाहूया पहिलं पत्र काय येत आहे. A1 मध्ये काय येत आहे, राईट अ लेटर टू युअर यंग ब्रदर टेलिंग हिम अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ योगा अँड ऍडवाइज टू जॉईन योगा क्लासेस. ऍज माय डिअर फ्रेंड्स, यू आर अवेअर दॅट ड्यू टू दिस करंट एपिडेमिक ऑफ कोरोना, द इम्पॉर्टन्स ऑफ योगा, द इम्पॉर्टन्स ऑफ इम्युनिटी बुस्टिंग इज ऑलरेडी हायलाइटेड. आत्ताच्या करंट परिस्थितीनुसार, सध्याच्या परिस्थितीनुसार, कोरोनाच्या काळानुसार एक आपल्याला समजायला लागलेलं आहे की प्रत्येक जण म्हणतोय की योगा असेल, श्वास असेल किंवा ध्यान असेल, किंवा बरेच जण म्हणतात की स्वतःची प्रतिकार शक्ती वाढली पाहिजे, योगाने ती वाढते. या अनुषंगाने असं पत्र येऊ शकतं असा विचार करून आपण पत्राचा फॉर्मॅट घेण्याचा प्रयत्न करतोय. तुमचा लहान भाऊ त्याला योगाचं महत्व समजून सांगा आणि त्याला एक पत्र लिहायचं आहे की योगाचे काय फायदे होतात. दिलेल्यानुसार मुद्द्यानुसार तुम्हाला ते पत्र लिहायचं आहे. द पॉइंट आर गिव्हन इन द क्वेश्चन, योगाचे काय फायदे ते दिलेले आहे. अनदर थिंग इज दॅट याला और दिलेले ऑप्शन तुम्हाला, यु हॅव टू सॉल्व आयदर A1 और A2. एक तर तुम्हाला A1 सॉल्व करायचं आहे किंवा A2 सॉल्व करायचं आहे. मग तुम्हाला जर A2 सोपा वाटत असेल तर ते पाहतो फॉर्मल प्रकारचा पत्र झाला, फॉर्मल मध्ये म्हणजे औपचारिक पत्र झालं. राईट अ लेटर टू युअर स्कूल हेड मास्टर और हेड मिस्ट्रेस रिक्वेस्टिंग हिम और हर टू स्टार्ट योगा क्लासेस इन युअर स्कूल. तुमच्या शाळेतल्या मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिकांना योगा क्लास आपल्या शाळेमध्ये सुरू करावा याबद्दल त्यांना एक रिक्वेस्ट करायची किंवा त्यांना विनंती करायची आणि एक पत्र त्यांना लिहायचं. असं एक साधं सोपं सरळ पत्र येऊ शकतंय. इथे पुन्हा तेच, सर्व कोणतंही पत्र तुम्ही लिहित असाल तर सगळे मुद्दे सुट घ्या. फॉर्मल लेटर तुम्हाला अधिक सोपं वाटत असेल तर त्या पद्धतीने जा. बट आय ऑलवेज थिंक दॅट आय ऑलवेज रिकमेंड फॉर द फॉर्मल लेटर, बिकॉज फॉर्मल लेटर इज परफेक्ट वे. ऑल द थिंग्स आर गिव्हन हियर. यू हॅव टू राईट युअर ऍड्रेस, पुट द डेट. मी पुन्हा एकदा सांगतो, डाव्या बाजूला तुमचा पत्ता टाकायचा आहे, तुमचा ऍड्रेस डेट टाकायची आहे, त्यानंतर तुम्हाला सॅल्युटेशन च्या अगोदर सब्जेक्ट टाकायचा आहे, पत्राचा विषय काय, मग सॅल्युटेशन करा आणि मग तुम्ही पत्राची बॉडी लिहायला सुरुवात करा. मुद्देसूद पत्र येऊ शकतं ते. आणि अनदर थिंग इज दॅट फॉर्मल लेटर इज कॉम्पॅक्ट, इट डझंट नीड टू एक्सपांड मोर. कॉम्पॅक्ट पत्र असतं. फॉर्मल पत्रामध्ये साध्या भाषेत बोलायचं, मुद्देसूद घ्या, थोडक्यात लिहा, जेवढे आवश्यक आहे तेवढंच घ्या. फापट पसारा हा फॉर्मल लेटर मध्ये नसतो. इथं त्यांनी सांगितलं की हेडमास्टरांना आपल्याला रिक्वेस्ट करायची आहे की त्यांना सांगितलं की सर आपल्याला अलीकडच्या काळामध्ये योगा क्लासेसची गरज आहे, आपण योगा सुरू करावा, त्याचे असंख्य फायदे आहेत, कृपया त्याची अंमलबजावणी करावी. आय एम चेकिंग दिस इन व्हेरी फास्ट वे. सब्जेक्ट रिक्वेस्टिंग अबाउट स्टार्टिंग द योगा क्लासेस. रेसिपियंट कोण आहे तुम्हाला आता माहितीये. पत्र कोणाला लिखाण केलं जातं, हेडमास्टर. आता तुम्हाला हेही जर माझ्याकडून अपेक्षित असेल की हेडमास्टर कुठल्या शाळेची, अहो कोणत्याही शाळेचे असेल, त्या पद्धतीने पूर्ण करा, त्यांचा पत्ता पूर्ण करा. तुमची स्वतःची शाळा असेल किंवा काल्पनिक शाळा असेल, त्यांचा हेडमास्टर किंवा हेडमिस्ट्रेस पूर्ण करा. सॅल्युटेशन करा, रिस्पेक्टेड सर किंवा रिस्पेक्टेड मॅडम अनुषंगाने ते पूर्ण करा. पुढे आपण सांगू शकतो इंट्रोड्यूस युअर सेल्फ, तुमची स्वतःची ओळख करून द्या. हु यू आर, सपोज यू आर स्टुडंट आर यू आर योगा टीचर इट सेल्फ. तुम्ही स्वतः योगा टीचर आहात की तुम्ही स्टुडंट आहात की तुम्ही सिटीजन आहे, त्यानुसार इंट्रोड्यूस करून द्या. सपोजिंग दॅट आय एम सेईंग दॅट आय एम द पॅरेंट्स ऑफ चाइल्ड लर्निंग इन द स्कूल. शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांचे पॅरेंट्स असतील असं पण चालणार आहे. आणि त्यानुसार पूर्ण करा. नाव डेज त्यांना आठवण करून द्या. नाव डेज इट इज द नीड ऑफ yoga for all one. It would be better to start yoga class in the school so the students can get the benefit of it and they can have the healthy life. त्यांना थोडक्यात सांगायचा प्रयत्न करा. महत्व तिने दिलेलं आहे, मॉडर्न एज करता महत्वाचं आहे. तुम्ही त्याचे फायदे तोटे सांगत नका बसून. मॉडर्न एज आहे, धावपळीच आहे, लोकांना वेळ मिळते. नो नीड टू एक्सप्लेन, असं एक्सप्लेन करायची गरज नाही. स्टुडंट्स विद्यार्थ्यांना टेन्शन येतं, परीक्षेचा ताण येतो, तो योगामुळे नष्ट होऊ शकतो. थोडक्यात सांगा, जास्त सांगत नका बसून. इट रिड्युसेस द टेन्शन.
Yoga will help to provide energy to the students. It will help the to develop the concentration. And in short, it will be a great thing for students. थोडक्यात त्यातील दोन तीन ओळी पूर्ण करा आणि त्याच्याकडून सहकार्याची अपेक्षा करा. Hope your cooperation in this matter. अशा पद्धतीने पूर्ण करा. Yours truly या पद्धतीने ते पूर्ण तुम्ही करू शकता. फॉर्मल लेटर मी तुम्हाला नेहमी रिकमेंड करेल. अर्थात यू हॅव द चॉईस. तर सांगतायत किंवा तुमची टीचर्स मध्ये त्या पद्धतीने नाही. फॅमिली लेटर लिहिताना बऱ्याच जणांचा तुम्हाला उल्लेख करावा लागतो. मग भाऊ कसा आहे, बहीण कशी आहे, हाऊ इज ग्रेटर ब्रदर, हाऊ इज यंगर ब्रदर, हाऊ इज टिंकू पिंकू, त्या पद्धतीने सॅल्युटेशन सांगा. कन्वे माय रिगार्ड्स टू एव्हरी वन. अँड खूप मोठी ती लिंक लागू शकते. त्यापेक्षा फॉर्मल लेटर तुम्हाला अधिक मार्क्स देऊ शकतात. कॉम्पॅक्ट लेटर लिहू शकतात. इट वुड बी माय रिकमेंडेशन. आफ्टर ऑल यू हॅव टू राईट वेदर इफ यू आर फिलिंग दॅट यू आर कम्फर्टेबल इन रायटिंग informal, okay, go for informal, but don't bother about other things. Itar kai goshtincha bother bahu karu naka. Jar tumhala patra likhan yel ka. In the previous videos I have given you how much time should be given to the letter writing. Sadharanpane patra likhanala kiti vel dila java te mi tumchyashi agodar bollelo ahe. Ekda neet paha ani tyanusar purna karayacha tumhi ekda prayatna kara. Hope that my friends इथं प्रश्न ए पाचवा ए मी पूर्ण करतोय आणि प्रश्न पाचवा बी मी तुमच्याकडे घेऊन येतोय. डायलॉग रायटिंग करता येतोय. प्रश्न पाचवा बी हा तुमच्या करता बी वन और बी टू दोघांपैकी एक पूर्ण तुम्हाला करायचा आहे. हियर डायलॉग रायटिंग पुन्हा एकदा पाच मार्कांचा प्रश्न असणार आहे. डायलॉग रायटिंगला तुम्हाला दोन ऑप्शन्स आहेत, आयदर बी वन और बी टू. यामध्ये बी वन मध्ये तुम्हाला डायलॉग्स दिलेले आहेत. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्सेस एक मार्क दिलेला आहे. चार वाक्य दिलेत पायामध्ये. हे चार वाक्य तुम्हाला जम्बल्ड दिले आहेत, मागे पुढे दिले, त्याला योग्य क्रम तुम्हाला लावायचा आहे. त्याला एक मार्क असणार आहे. क्वेश्चन फाईव्ह बी मध्ये दुसरी ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची, कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. पुढील डायलॉग तुम्हाला पूर्ण करायचा आहे, पुढील संवाद पूर्ण करायचा आहे. त्याला एक मार्क असणार आहे. अर्थात तुम्हाला योग्य क्रमाने लिहायचंय आणि ते पूर्ण लिहायचंय, त्याला देखील एक मार्क आहे. आणि त्याच्यातली तिसरी ऍक्टिव्हिटी असणार आहे, राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम सिक्स मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन मॉरल एज्युकेशन इन स्कूल सब्जेक्ट्स. नैतिक शिक्षण ज्याला आपण मूल्य शिक्षण असं देखील म्हणतो, त्याची गरज याविषयी तुम्हाला एक पत्र, त्याविषयी एक संवाद तुम्हाला लिहायचा आहे. आता इथे तीन म्हटले मिनिमम सिक्स मिनिंग फुल एक्सचेंजेस. ए तीन जण बोलेल आणि बी तीन जण बोलतील, किंवा तुम्ही त्यांचे नाव देऊ शकता. अनिल बोलतोय आणि गणेश ऐकतोय, यानुसार तुमचे असू शकतात. तुम्हाला जे योग्य वाटते ते बा. याला और डायरेक्ट त्यांनी पत्र दिलंय, ड्राफ्टिंग अ स्पीच. प्लीज टेक केअर अबाउट दिस क्वेश्चन. एकतर तुम्हाला छोटे छोटे तीन भागात संवाद लेखन करायचंय. पत्र लेखन नाही, पत्र लेखनचा भाग अगोदरच झालाय. आणि त्याला और डायरेक्ट तुम्हाला एक स्पीच लिखाण करायचंय, डायरेक्ट भाषण द्यायचंय. दिलेल्या मुद्द्यांवर आधारित तुम्हाला भाषण पूर्ण करायचंय. मी तुम्हाला नेहमीच सांगू इच्छितो, जे भाग थोड्या थोड्या भागात विभाजित झालेले असतात त्यामध्ये आपल्याला जास्त मार्क मिळण्याची जास्त संधी असते. उदाहरणार्थ इथं प्रिपेअर डायलॉग इन जम्बल सेंटेन्स मध्ये दिलंय, येस आय डू बट डोंट टोटली डिपेंड ऑन हिज ब्लेसिंग. वाय डू यू बिलीव्ह इन गॉड? आय बिलीव्ह इन हार्डवर्क मोअर. आता पहिला प्रश्न कोणता असणार आहे, साधी गोष्ट आहे, डू यू बिलीव्ह इन गॉड हा प्रश्न असणार आहे. त्याला उत्तर कोणतं असणार आहे, येस आय डू बट डोंट टोटली डिपेंड ऑन हिज ब्लेसिंग. वाय सो? मग त्याला उत्तर दिलंय, आय बिलीव्ह इन हार्डवर्क मोअर. योग्य क्रमाने त्याचं लावायचं आहे. दुसरा प्रश्न इथे दिलाय, वेअर डू यू स्पेंड युअर हॉलिडेज? तुम्ही कुठे व्यतीत करतात? तुमचं उत्तर तुम्ही द्या. वाय डू यू लाईक द प्लेस? तुम्हाला ती जागा, ते ठिकाण का आवडतं? त्या पद्धतीने उत्तर द्या. अनेक ठिकाणं असू शकतात, तुमचं काय ठिकाण आवडू शकतं, कशा करता आवडतं, काय कारण आहे ते तुम्ही शोधलं पाहिजे. आणि याला संलग्न दुसरा प्रश्न आहे, तो डायलॉग रायटिंग तुम्हाला लिहायचे सहा मिनिंगफुल एक्सचेंज करायचे. प्रत्येक असे हवेत, प्रत्येकी हवेत मॉरल एज्युकेशन, नैतिक
शिक्षण किंवा मूल्य शिक्षणाची शाळेतली गरज याविषयी तो असावं की नाही याविषयी तो दिलेला आहे, त्या पद्धतीने तुम्ही ते पूर्ण करा. 3 मार्क त्याला आहेत. आणि याला पूर्ण एक ऑर दिलंय पहा, ड्राफ्टिंग अ स्पीच स्पीच रायटिंग आहे, डायलॉग रायटिंगला ऑर आहे दिलंय, स्पीच रायटिंग एक भाषण तुम्हाला लेखन करायचं आहे. प्रिपेअर अ स्पीच ऑन द नीड फॉर ट्री प्लांटेशन, यू मे यूज द फॉलोइंग पॉइंट्स. झाडं लावण्याची किंवा झाडं जगवण्याची जास्त गरज निर्माण झालेली आहे त्याविषयी तुम्हाला एक भाषण लिहायचं, थोडक्यात झाडांचे महत्व सर्वसाधारण विषय तो आहे, त्याविषयी तुम्हाला पुढील मुद्द्यांवर आधारित एक भाषण तयार करायचं आहे. बऱ्याचदा असा प्रश्न इथे विचारला जातो की इमॅजिन दॅट यू आर टेकिंग पार्ट इन द स्कूल एलोकेशन कॉम्पिटिशन ऑर इन अदर कॉम्पिटिशन. बऱ्याचदा तुम्हाला सांगितलं जातं की शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेत आपण भाग घेत आहात, अशी कल्पना करून तुम्हाला एक संवाद लेखन असं तुम्हाला स्पीच पूर्ण करायचं आहे, भाषण करायचंय, ते कोणत्या परिस्थितीत आहे त्यानुसार तुम्ही पूर्ण करून प्रश्न ते आकलन करून मग पुढे तुम्ही जा. इथं पॉइंट दिले आहेत, पोल्युशन अग्नि प्रॉब्लेम, कॉजेस ऑफ पोल्युशन, प्रदूषणाचे वेगवेगळे कारण आहेत, झाडांचा रोल काय दिलेला आहे त्याच्यामध्ये, ट्रीज देअर रोल इन द प्रिव्हेंशन ऑफ पोल्युशन, अपील फॉर पार्टिसिपेशन बाय ऑल, सेलिब्रेशन ऑफ वनमहोत्सव आयोजित केले जातात त्याचं महत्व वगैरे हे तुम्ही सांगायचा प्रयत्न. मी पुढे एक लेटर पुढे एक नमुना म्हणून तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे मी सध्या हा न घेता मी पुढचा एक नमुना सॅल्युटेशन कसं असावं, बिगिनिंग कसे असावी ते दाखवायचा प्रयत्न करतोय. पाहूया डायलॉग रायटिंगचा अजून एक नमुना तुमच्या समोर मी इथं दाखवलेला आहे, समोर एकदा नीट पाहून घ्या प्रश्न कसा असेल, कशा पद्धतीने आहेत ते. डायलॉग रायटिंगचं जे एक्झाम्पल तुमच्या समोर मुद्दा म्हणून दिलेलं दुसरं मी वाचत नाहीये, कसे येऊ शकताय त्या पद्धतीने मी पूर्ण करा. यालाही और तुमच्या समोर दिलेलं आहे ड्राफ्टिंग अ स्पीच, मी मुद्दा म्हणून इथे स्पीच तुमच्या समोर ठेवतोय 2 मिनिट. आणि त्या स्पीचच्या बाबतीत काय काळजी घेतली पाहिजे, कसं ते ड्राफ्टिंग असले पाहिजे ते नीट पहा. ते मी प्रश्न तुमच्या समोर वाचतोय. इमॅजिन दॅट यू हॅव टू डिलिव्हर अ स्पीच इन युअर स्कूल एलोकेशन कॉम्पिटिशन. मुद्दामून कंसात दिलाय पहा, वक्तृत्व स्पर्धेत तुम्ही भाग घेत आहात दिलेल्या विषयावर, त्यावर तुम्हाला भाषण द्यायचंय. गुड हेल्थ अँड एक्सरसाइज, निरोगी आयुष्य किंवा चांगलं आरोग्य आणि एक्सरसाइज आणि व्यायाम, राईट 2-3 पॅरेग्राफ्स फॉर द स्पीच. यावर आधारित तुम्हाला 2-3 छोटे पॅरेग्राफ भाषण लिहायचंय. जर तुम्ही शाळेच्या स्पर्धेत भाग घेत असाल तर प्रॉपर बिगिनिंग द्या. उदाहरणार्थ, ऑनरेबल प्रिन्सिपल, रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. शाळेमध्ये आपण भाषण देतो त्यामुळे तिथं प्रिन्सिपल असतील किंवा जजेस असतील, इतर टीचर्स असतील, त्यानुसार तुम्ही चेंज करा. तिथं प्रिन्सिपल आहेत असं गृहित धरलेलं आहे, तिथं प्रिन्सिपल नसते तर म्हणायचं ऑनरेबल जजेस टीचर्स, ऑनरेबल टीचर्स, रिस्पेक्टेड जजेस, माय डिअर फ्रेंड्स. आणि नेहमीच्या पद्धतीने ज्या मराठी पद्धतीने आपण जातो, आज मी अमुक अमुक विषयावर बोलणार आहे, कृपया ते शब्द शांततेने ऐकून घ्यावे आणि मला सहकार्य करावं. मुद्दामी मराठीत बोलते, तेच इथे दिलेलं आहे पहा. टुडे आय एम गोइंग टू स्पीक ऑन गुड हेल्थ अँड एक्सरसाइज, आय रिक्वेस्ट यू टू लिसन इट सायलेंटली अँड कोऑपरेटिव्हली. आणि मग पुढचा मुद्दा सुरू झालेला आहे. स्पीच रायटिंग करताना काही गोष्टी लक्षात घ्या. जर तुम्ही आतापर्यंत तुम्ही स्पीच दिलं असेल, भाषणात भाग घेतला असेल, तर काही घाबरण्याची गरज नाही, तुम्हाला त्याची सराव झाले असेल, ते तुम्हाला माहित झालंच असेल आता. पण नसेल तर तो परिस्थितीनुरूप बदल करून घ्या. यामध्ये मार्किंग स्कीम पण याच पद्धतीची आहे. अप्रोप्रिएट बिगिनिंग अँड कन्क्लुजन, योग्य अशी सुरुवात आणि योग्य असा शेवट. आता योग्य असा शेवट मी इथं मुद्दा म्हणून दाखवतो. योग्य असा शेवट इथं थँक्यू म्हणून झालेला आहे. शेवट ओळ तुम्हाला दिसत आहे सगळ्यात खाली. थँक्यू का? तर त्यांनी आपलं स्पीच ऐकून घेतलेलं आहे. हा बिग आता ऑनरेबल प्रिन्सिपल, रिस्पेक्टेड टीचर्स हा जो प्रकार दिलाय बिगिनिंग मध्ये आला, आणि थँक्यू इथपर्यंत आपल्याला क्लोजिंग मध्ये आलं, याकरता तुम्हाला 1 मार्क आहे. देन बॉडी, मुख्य जे भाषण आहे, भाषणाचा मुख्य अंश जो आहे, त्या मुख्य अंशाला तुम्हाला 2 मार्क आहेत. तुम्ही मुद्दे कसे मांडले आहेत, हाऊ यू डेव्हलप द लँग्वेज, हाऊ यू युज द वर्ड, हाऊ यू युज द व्होकॅबलरी,
शब्दरचना कशी करतायत तुम्ही, तुमचं व्याकरण कसं आहे, अर्थात व्याकरणाकरता अजून एक महत्वाचा मार्क आहेच तुमचा अर्धा मार्क त्यामध्ये. आणि यूज ऑफ अप्रोप्रिएट लँग्वेज, योग्य भाषण तुमचं वापरले गेले का, भाषण नीट आहे का, ग्रॅमॅटिकल युसेज तुमचे आहेत का, नॉट ओनली बट ऑल्सो, किंवा कम्पॅरिझन, बिगर, लेस, अशा काही रचना तुम्हाला व्याकरणाच्या काही करायच्या असतात त्याच्याकरता एक मार्क आहे. असे हे 5 मार्क तुमच्याकरता असणार आहे ह्या. आणि हे स्पीच तुम्हाला लिहायचं, आता चॉईस तुमची आहे, डायरेक्ट स्पीच घ्यायचं की प्रश्न प्रश्न 5व्यातला B1 मध्ये जे 3 भागात दिले ते घ्यायचं, त्यामध्ये चॉईस तुमची आहे. ज्यात तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्यामध्ये पहा. भाषण एकदा माझ्या जे तुमच्या स्क्रीन समोर दिले ते एकदा पहा. अधिक पद्धतीने पाहिलं असेल तुम्हाला दिसून येईल की जिथं पॅरेग्राफ आपल्याला करायचा आहे तिथे मी स्पेस सोडलेली आहे, मोकळी जागा सोडलेली आहे. तुमच्या परीक्षेत लिहिताना तुम्हाला एक ओळ रिकामी सोडायची आहे आणि नवीन ओळ लिहिताना आता जो आपण पॅरेग्राफ सोडायचो, मार्जिन सोडायचो किंवा समास सोडायचो तो आता सोडायची गरज राहिलेली नाही, डायरेक्ट सलग आपण लिहू शकतोय. हा येतो तुमचा प्रश्न 5वा B, ड्राफ्टिंग अ स्पीच चा. मला असं वाटतं ह्या पत्रा ह्या 2 प्रश्नाच्या बाबतीत काही तुमच्या काही शंका थोड्याशा असतील तर त्या नक्कीच कमी व्हायला मदत होईल. प्रश्न 6वा, प्रश्न 6वा जो आहे तो आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. प्रश्न 5वा अगोदर आपण घेतो आहोत तो नीट पाहून घ्या, जो 10 मार्कांचा कव्हर झालेला होता.